उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कथेचा कामगार आणि त्यांचा मुलगा हा दुसऱ्यांवर दलाली आणि बूट चाटण्याचा आरोप करतो, हा तर फार मोठा जगातला मोठा आश्चर्य आहे. स्वतःच्या घरात काँग्रेसवाल्यांचे बुटाचे जो ढीग लागलाय आणि रोज एक बूट चाटण्याचा कार्यक्रम जो मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जो सुरू असतो, त्यांनी दुसऱ्यांना बूट चाटण्याचा आणि दलालीचे आरोप करू नये. तुझं महाविकास आघाडीचं सरकार असताना तू कुठून कुठून कशी कशी दलाली घ्यायचास ह्याची अगर यादी आम्ही काढली ना, तर धारावीमध्ये बनत असलेल्या चपलांनी तुझ्या चपलेचा हार घालून तुला धारावीमध्ये तुझं ढिंड काढतील. म्हणून धारावी पुनर्वसनाच्या अगोदर तुझ्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता जी तुला लागली आहे ना, त्यामुळे काल निघालेला हा मोर्चा आहे. आणि त्या मोर्चामध्ये ज्या समाजवाद्यांचा विरोध इंदूरजय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पूर्ण आपल्या कारकिर्दीमध्ये केला, मोठ्यातल्या मोठ्या मुंबईमध्ये सभा घेतल्या, त्यांच्याबरोबर संघर्ष केला, त्या समाजवाद्यांचा झेंडा या बापलेकांच्या डोक्यावर फडकताना बाळासाहेबांनी अगर बघितलं असता, ह्या दोघांनाही मातोश्रीच्या बाहेर काढून टाकलं असतं, हकलवलं असतं, आज ठाकरेची उद्धव ठाकरेची एवढी पण ताकद नाही की मुंबईमध्ये स्वतःच्या ताकदीवर मोर्चा काढून दाखवायचा. त्याला मोर्चा काढायचा असेल तर काँग्रेसची मदत लागते, मोर्चा काढायची असेल तर समाजवाद्यांची मदत लागते. आणि मोठा भारतीय जनता पक्षावर तो टीका करतोय, कोरोना काळामध्ये ज्या अदानीजींच तुम्ही टीका करताय त्यांच्यावर, तुझाच मुलगा तुझेच खासदार कोरोना काळामध्ये जे धान्य वाटायचे ते ह्या अदानी समूहाकडून घेऊन तुम्ही वाटायचे, कारण का त्या पॅकेटवर तुझ्या खासदाराबरोबर अदानींचं पण नाव असायचं. असा हा उद्धव ठाकरे नावाचा नमखराम काल स्टेजवर बसून मोठ्या मोठ्या बाता करत होता. आज सकाळी हा संजय राजाराम राऊत संसद झालेल्या हल्ल्यामध्ये जे काही दोन तीन तरुण घुसले, मोठ्या बेरोजगारीवर चिंता व्यक्त करत होते. मग तुझ्या मालकाचं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना, स्वतःच्या मुलीच्या नावाने वाईनचा कंपनी उघडतोस, स्वतःच्या मुलीच्या अकाउंटमध्ये त्या खिचडी चोरीचे पैसे टाकतोस, मग तेव्हा देशाच्या बेरोजगारांच्या बद्दल विचार केला नाही? तेव्हा विचार केलाच नाही की हे जे काही तू भ्रष्टाचार केलास, वाईनची कंपनी उघडली आणि त्याच्यामध्ये धंदे करायला तुम्ही लोक लागलात, तेव्हा मग दुसऱ्याच्या देशाच्या बेरोजगारांबद्दल विचार केला नाही? मराठी मुलांबद्दल विचार केला नाही? तुझ्या मालिक मुख्यमंत्री झाला आणि मंत्री कोणी केला? त्याच्याच मुलाला. कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले? त्याच्या मेवण्याला. मग तेव्हा बेरोजगारीबद्दल विचार केला नाही?